लोकांचा होणार लोकांचा शरद पवार 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 शरद पे हल्ला बोल हल्ला बोल सोनिया गांधींचा विदेश मुद्दा घेऊन हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 1999 साली स्थापना झाली होती, पण आज तोच पक्ष शरद पवारांकडे न जाता अजित पवारांकडे गेलात आणि तुम्ही गेले 10 ते 12 वर्ष राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष होता, आता युवक अध्यक्ष आहेत, पण आता तुमचा पक्ष आता तुमचा राहिला नाही तर तो अजित पवारांचा राहिला, काय नक्की भावना तुमचा? आपण जर पाहिलं असेल हे तानाशाही सरकार आल्यापासून वारंवार लोकशाहीची हत्या होते, निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था होती असं पुस्तक म्हणून शिकवलं जात होतं, परंतु 2014 पासून निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची बट्टीक झालेली आहे आणि काल जो निकाल दिला हा अनपेक्षित निकाल आहे. ज्या माणसाने रक्ताचं पाणी करून आदरणीय पवारसाहेबांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, ज्यांना जन्म दिला राजकारणामध्ये, पवारसाहेबांच्या नावामुळे अनेक वेळा निवडून आले, अनेक वेळा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं, हे सगळं होत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि आमच्या पक्षाचं चिन्ह असेल जरी गेला असेल तरी त्या पक्षाचा बाप एकच आहे, आदरणीय शरद पवार साहेब. आज या देशामध्ये या राज्यामध्ये घरोघरी गल्ली गल्ली विचारलं संतप्त प्रतिक्रिया येतील. या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीत निकाल दिलेला आहे हा अनपेक्षित निकाल आहे, ज्याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हजारो संख्येच्या संख्येने या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही बसून आहोत. आम्हाला पर्वा नाही आहे, आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊ, न्याय मागू, पुन्हा आम्ही लोकांच्या सेवेसाठी पुन्हा येऊ, परंतु अशा पद्धतीने कोणाचरी पक्ष तोडमोड करून ज्या मराठी माणसांनी पक्ष स्थापन केला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला, त्यांचा देखील पक्ष फोडण्याचं काम केलं, त्यांचा देखील चिन्ह चोरण्याचं काम केलं, त्यांचा बाप चोरण्याचं काम केलं, आज देखील त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तो आदरणीय पवारसाहेबांनी, या मराठी माणसांनी 25 वर्षांवर पक्ष रुजवला वाढवला आणि त्याच्या आज यांनी फोडण्याचं काम केलं, तोडण्याचं काम केलं, हे बुरटी आहेत, हे पळकुटी आहेत, यांच्यामध्ये हिंमत नाही आहे. जर तुमच्या हिंमत होत स्वतः पक्ष स्थापन करायचं होता, सत्तेमध्ये यायचं होतं, पण कुणाच्या तरी नपसुखांच्या मांडीवर जाऊन बसण्याचं काम यांनी केलेलं आहे. हे जे सगळे पैदा केलेले आहे हे आदरणीय पवारसाहेबांची देण आहे. जरी आज आमचा पक्ष गेला असेल, आमचं चिन्ह गेलं असेल, तरी बेहतर पुन्हा आमचा पक्ष उभा करू, पुन्हा आम्ही आमच्या आमदार म्हणून आमचे खासदार म्हणून पुन्हा पक्ष उभा करू आणि मानव जनतेची आम्ही सेवा करू. विद्यार्थी दशेपासून तुम्ही या पक्षात होता, त्या चिन्हासोबत काम केला, त्या पक्षासोबत केला, तुमच्या वैयक्तिक भावना काय आहेत की ज्या चिन्हासाठी ज्या पक्षासाठी आपण विद्यार्थी दशेपासून काम करण्यात आलो आज तो पक्ष आता तुमचा नाही? काल जरी निवडणूक आयोगाने हा निकाल दिला असेल त्याचा तर आम्ही निषेध केलेला आहे. आम्हाला हा निकाल आम्ही याच्या उद्योग दाद मागणार सुप्रीम कोर्टामध्ये, आम्ही याचिका दाखल करू. आम्हाला सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे. आपण जर पाहिलं असेल अजित पवारांच्या मित्रमंडळाने बोगस अफिडेव्हिट देऊन निवडणूक आयोगाने सिद्ध झालं असताना देखील त्यांच्या बाजूने पक्ष दिला जातो, त्यांना चिन्ह दिलं जातं, म्हणजे आपली न्यायालयीन प्रक्रिया कुठे चाललेली आहे यावर विश्वास नाही. म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही दाद मागू, सुप्रीम कोर्टामध्ये दाखवून देऊ. जे शपथपत्र आहेत ते कार्यकर्त्यांनी बूथ कमिटी वार्ड अध्यक्ष गाव पातळीवरचे अध्यक्ष आहेत त्यांनी बनवून दिलेले आहेत, भरून दिलेले आहेत. या हजार संख्येने लाखो संख्येने आमचे शपथपत्र दिलेले आहेत, यांच्याकडे बोगस दिलेले नाही. आणि जर बोगस गिरीच्या वाजून निकाल लागत असेल तर लोकशाहीची कोण पण हत्या आहे.